टॉप न्यूजचे प्रायोजक आहेत मोरिया सुपरमार्केट. नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. शिरपूरजवळील वाघाडी गावात एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. NDRF टीमलाही पाचारण करण्यात आलंय. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झालेत. कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मुंबई गँगरेप प्रकरणी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावर उतरलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतः वादाच्या भोवऱ्यात सापडली. जालना येथील एका तरुणीवर मुंबईतील चुनाभट्टी भागात झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पोलीस आणि सरकारविरोधात राष्ट्रवादीने मोर्चा काढत आंदोलन केले. राष्ट्रवादीने पोलीस स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात पोस्टर्स आणि बॅनर लावले होते. आता हेच पोस्टर्स आणि बॅनर राष्ट्रवादीची डोकेदुखी बनलेत. बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपला प्रचार तर केलाच, सोबतच बलात्कार पीडितेचे नावही प्रसिद्ध केलंय. आता या मुद्द्यावरून भाजपाने राष्ट्रवादीला घेरलंय. बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करून राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनचे उल्लंघन केलंय असा आरोप भाजपाने केलाय. भारतीय साहित्यातील एक लखलखीत नाव म्हणजे अमृता प्रीतम. अष्टपैलू कवयित्री लेखिका अमृता प्रीतम यांची आज 100वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली. अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदी भाषेत भरपूर लेखन केलंय. त्यांच्या साहित्यात मुक्त आणि विचारी स्त्रीचा आवाज ऐकू येतो. मुख्य म्हणजे त्यांनी जीवनात तसेच लेखनात बंडखोरी केली आणि आलेले अनुभव विलक्षण प्रामाणिकपणे शब्दबद्ध केले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस वाढतंय. अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करताय. या नेत्यांमध्ये पद्मसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश आहे. मात्र पत्रकाराने पद्मसिंहांबद्दल प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भडकले. नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध असं म्हणत भर पत्रकार परिषदेतून जाण्यासाठी निघाले. अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडलाय. तुम्ही नातेवाईकांचा काय विषय करत चुकीचं बोलताय. तुम्ही नातेवाईकांचा संबंध घ्यायचा असं असेल तर मला बघा, तुम्ही माफी मागा. नातेवाईक माफी मागा, नातेवाईकांचं काही कारण नाही का? तुम्ही नातेवाईक शब्द काढले असं इथं माझ्यावर केलं फक्त कदम होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूनच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी वरळीच्या शिवसैनिकांमध्ये केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वरळीच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचं समोर येत आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झालंय. वरळीच्या शिवसैनिकांना तयारीला लागण्याचे आदेशच अनिल परब यांनी दिल्याचं समोर येत आहे. नांदेडमध्ये जनसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर शाब्दिक वार केले. शरद पवारांची कन्या जिंकली तर ईव्हीएम चांगलं आणि भाजपाचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम वाईट असं असतं का कुठे असं म्हणत ईव्हीएम मध्ये नाही तर विरोधकांच्या खोपडीत बिघाड आहे असे खडे बोलही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे तगडे नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशासोबत 11 नगरसेवक जाणार नव्हते, परंतु आता हा आकडा 2 वर आलाय. 9 नगरसेवकांनी नाईकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. अशा सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला 57 पैकी फक्त 2 नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरोधात मानहानीचा आणखी एक खटला दाखल करण्यात आलाय. राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर हे ही वादग्रस्त टीका केल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना समन्स बजावत 3 ऑक्टोबरला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिलेत. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा. प्रत्येक खरेदीवर बचतीची हमी फक्त मोरिया सुपरमार्केटमध्ये नेरळ येथे.